नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. इंधन दरवाढी विरोधात भारत बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद. इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी पुणे शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढला घोडागाडी मोर्चा. कार्यकर्ता कसा असावा याचे प्रत्येक पक्षामध्ये प्रशिक्षण देण्याची गरज, पालकमंत्री गिरीश बापट यांचं प्रतिपादन. आणि जातीयवादामध्ये बंद केलेल्या संविधानाला मुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र, विचारवंत स्वामी आग्नेयवेश यांचं प्रतिपादन. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहेत. आजही पेट्रोलच्या दरात 23 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत व पुण्यात 1 लिटर पेट्रोलसाठी 88 रुपये 12 पैसे मोजावे लागत आहेत. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे. मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून भारत बंदच्या माध्यमातून केला गेला. पुण्यात देखील या बंदचे पडसाद उमटायला सकाळपासून सुरुवात झाली होती. मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी कुमठेकर रस्त्यावर PMT बसवर दगडफेक करत आंदोलनाला सुरुवात केली, तर कोथरूडमध्ये काही अज्ञातांनी पहाटे 1 PMT बसला आग लावल्याची घटना समोर आली आहे. तर पुण्यातील वारजे, कर्वेनगर, पौड रोड येथील व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत आपली दुकाने बंद ठेवली, तर पाषाण, बाणेर, औंध विद्यापीठ परिसरात मात्र शाळा, महाविद्यालये, दुकाने सुरू होती. इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी पुणे शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं घोडागाडी मोर्चा काढण्यात आला. मंडईतील टिळक पुतळ्यापासून हा घोडागाडी मोर्चा काढण्यात आला आणि नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं. मात्र या आव्हानाला दुकानदारांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही असं चित्र पाहायला मिळालं. माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, संजय बालगुडे, सदानंद शेट्टी, राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र माळवदकर यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले प्रचंड दर, सर्वसामान्य जनता ही महागाईच्या ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आज त्यांचं दर महिन्याचं बजेट कोरमलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रेट कमी असताना सुद्धा मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टी या देशातील जनतेची लूट करत आहेत. या दरवाढीच्या विरोधामध्ये आज पुणे शहरामध्ये सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सोडून सर्व पक्ष रस्त्यावर आलेले आहेत. जनतेनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या बंदला पाठिंबा दिलेला आहे आणि आज पुणे शहरामध्ये नागरिकांनी बंद केले. ही वाढलेली महागाई, पेट्रोल डिझेलचे दर हे इतके प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेले आहेत, ह्याच्यामध्ये मोदी सरकार 35 रुपये लिटर दराने पेट्रोल आणि 40 रुपये लिटर दराने डिझेल देऊ शकतं, परंतु फक्त स्वतःचे खिसे भरण्याचं काम, जनतेची लूट करण्याचं काम हे मोदी सरकार करीत आहेत. त्याच्या निषेधार्थ आज सर्व लोकही रस्त्यावर आलेली आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरुद्ध काँग्रेस सरकारने एकूणच भारत बंद पुकारलेला आहे आणि या बंदसाठी आज काँग्रेसच्या वतीने घोडागाडी म्हणून यात्रा काढण्यात आलेली आहे. आज आपल्याबरोबर काही कार्यकर्ते, सर काय सांगाल एकूणच आज भारत बंदचा जो काही काँग्रेसने घोषणा दिलेली, पेट्रोल डिझेल दरवाढीविरुद्ध काय सांगाल? महागाईच्या दरवाढीच्या विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेच पहिल्यांदा पाऊल उचललेलं आहे आणि ते पाऊल जनहिताच्या दृष्टीने उचललं आहे. व्हॉट्सअप, फेसबुकच्या माध्यमाने जर आपण पाहिलं तर जे काल आम्ही निरोप दिला होता भारत बंदचं, घोडागाडी या रॅलीचं, तर आज प्रचंड लोकांनी त्याच्यावर लाईक केलं आणि कमेंट दिलं की खरं आहे, काही जनता रस्त्यावर येऊ शकत नाही पण घरात बसूनसुद्धा त्यांची प्रतिक्रिया देतात, त्यातले हे सुत्य कार्य आहे. पेट्रोलने शताब्दीच्या जवळजवळ जवळ गाठलेली आहे आणि अशा परिस्थितीत सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस हा होरपळलेला आहे. 1 लिटर पेट्रोल भरून प्रवास करणं शक्य नाही, म्हणून आज घोडागाडीचा जो प्रयोग काँग्रेस पक्षाने संजय बालगुडे यांच्या नेतृत्वाखाली जे केलेला आहे एक आदर्श आहे, जनतेने याचं स्वागत केलेलं आहे, मीही याच्यात स्वागत करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने या ठिकाणी जे सुत्य कार्य सुरू केले ते जनतेचा प्रश्न सोडवण्याचा पहिला भाग आहे असं मी समजतो. या ठिकाणी आज आपल्याबरोबर काही महिला एक मॅडम काय सांगाल आज एकूणच ज्या पद्धतीने बंद पुकारलेला आहे त्याबद्दल? खरं तर आम्हाला सणासुदीच्या काळामध्ये आम्हाला बंद करायची इच्छा नव्हती, सर्वसामान्य नागरिकांना वेठीला धरायचं नव्हतं, पण ज्या पद्धतीने पेट्रोलचे डिझेलचे दर 100 कडे चाललेत तर मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यात सुद्धा अंजन घालायची वेळ आली आहे की तुम्ही ज्यांना मतदान केलं त्यांनी आज तुमच्या पदरामध्ये काय टाकलं, कुठला नारळ तुमच्या पदरामध्ये टाकला, की जो नारळ आज तुमच्या महागाईमध्ये तुमच्या मुलाबाळांचं पोटातलं घशात तोंडातला घास काढून या सरकारने घेतले आणि आता सर्वसामान्य महिलांच्या चुलीचं बंद आता पुकारायची वेळ भाजप सरकारने आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांवर आणलेली आहे. तुम्ही काय? हां, असं आत्ता जे नये अच्छे दिन आएंगे
पाच वर्ष झाली त्यांनी आम्हाला हे आश्वासनं देऊन देऊन नवीन नवीन स्वप्नात आम्हाला रंगवलं जनतेला, आणि अक्षरशः त्यांनी याचा सगळ्या पेट्रोल वाढ हे याच्यामुळे काय झालंय सगळी जनता हे झालेली आहे संपूर्ण. तर त्या आम्हाला असं वाटतंय की अच्छा दिन नाही त्यांनी माघारी आणलंय, म्हणजे बैलगाडी नंतर चूल ह्याच्यावरच आम्ही आता स्वयंपाक करायचा, पेट्रोल वाढलंय त्यामुळे गाड्या पेट्रोल ह्याच्यामुळे सगळं महागाई वाढलेली आहे. आणि अशा या सरकारचं आम्ही जाहीर निषेध सर्व राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आहे. या ठिकाणी आज आपल्याबरोबर काही व्यापारी आहे, त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय सांगाल सर? आज सर्वसामान्य नागरिकांबरोबरच झोपडपट्टीतले लोकांना त्याचप्रमाणे इतर नागरिकांना देखील फार मोठ्या महागाईला सामोरं जावं लागतं. आज व्यापारी लोक फार मोठ्या प्रमाणात नोटबंदीनंतर अडचणीत आलेले आहेत, त्यानंतर आता ही महागाई कामगारांसारख्या लोकांना आज बसने प्रवास करता देखील येणं अवघड झालेले. एवढी महागाई ह्यापूर्वी कधीही नव्हती पाहिली. याच भाजप सरकारने चार वर्षापूर्वी सांगितलं महागाई वाढली का, महागाई वाढली का, आणि आज पेट्रोलचे दर त्यावेळी वाढले 2 रुपये तर हे रस्त्यावर येत होते, आणि आज ते पूर्णपणे बोलत नाही आहे. एकही सरकारातला कॅबिनेट मंत्री ह्या विषयावर चर्चाही करत नाही. एवढं हे ठंब झालेलं सरकार कुठल्याही परिस्थिती ह्या 2019 नागरिकांनी आता उच्चांक केलेला आहे की हा कुठल्याही परिस्थिती बाहेर पडता का. या ठिकाणी आपण बघू शकतो का एकूणच जो काही घोडागाडी यात्रा काढण्यात आलेली आहे त्या यात्रेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झालेले, आणि जो काही पेट्रोल डिझेल दरवाढी विरुद्ध भारत बंदचा नारा दिलेला आहे तो एकदम शांतते पद्धतीने आपण बघू शकतो का चालू आहे. धनंजय थोरात हे सगळ्यांशी एकरूप होणारे आणि कार्यकर्ता कसा असावा हे सांगणारे दिलखुलास व्यक्तिमत्व होते. सध्या पक्षांतर्गत राजकीय अस्थिरता वाढत असून कार्यकर्ता कसा असावा याचे प्रत्येक पक्षामध्ये प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे असं प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलंय. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा स्वर्गीय धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा SM जोशी सभागृहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, रामदास फुटाणे, शिरीष बोधनी, विपिन गुपचूप, डॉक्टर विकास आबनावे, धनंजय थोरात यांच्या पत्नी शुभांगी थोरात यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचेता धामणे यांना मुख्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ₹25,000 आणि मानचिन्ह असं प्रमुख पुरस्काराचं स्वरूप होतं. तसेच अरुण काकतकर, समाजसेवक प्रदीप लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 11,000 रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप होतं. पुरस्कार वितरण सोहळ्याचे हे 10वे वर्ष होते. अरुण काकतकर यांनी पुरस्काराची रक्कम डॉक्टर धामणे यांच्या संस्थेला आणि शिरीष मोहिते यांनी लुई ब्रेल अंध अपंग संस्थेला दिली. गिरीश बापट म्हणाले विविध पक्षातील राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी एका स्टेजवर बसणे म्हणजे खुर्च्यांची फेकाफेक होते. आम्ही विविध पक्षातील कार्यकर्ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक येतो, ही पुण्याची संस्कृती आहे. धनंजय थोरात या कार्यकर्त्यामध्ये असलेल्या गुणांची जोपासना व्हावी आणि त्या गुणांचा सन्मान व्हावा याकरता दरवर्षी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले जाते. मैत्री ही कधीच विसरायची नसते, माणूस जिवंत असतानाही आणि नसतानाही, आणि म्हणून आम्ही कधीच धनंजयची मैत्री विसरणार नाही. काही ना काहीतरी कारणाने तो सतत आमच्याबरोबर असतो अशीच जाणीव आम्हाला आहे, आणि म्हणून आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतन पंडितजी आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम करतो. हा एक पुण्यात आदर्श आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. हे वातावरण महाराष्ट्रात आत्ता नाही आहे. महाराष्ट्रात एका स्टेजवर सगळे एका याचं बसणं म्हणजे खुर्च्यांची फेकाफेकापासूनच सुरू होती अशी स्थिती आहे, आणि अशा वेळेला आम्ही सगळेजण एकत्र येतो ही पुण्याची संस्कृती आहे, आणि हे आपण सगळ्यांनी जपलेली आहे. आणि ह्या संस्कृतीचा पायिक म्हणून जो होता तो धनंजय होता, आणि त्याच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आज पंडितजी आपण आलात तर फार मजा आम्हाला आनंद वाटला की आपल्यासारखा माणूस आजच्या ह्या कार्यक्रमाला आहे, आणि म्हणून धनंजयच्या माध्यमातनं गुणाची जोपासना, गुणाची वाढ आणि अशा गुणांना समाजात उत्तेजन हे या कार्यक्रमाच्या मागचं नियोजन असतं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले अरुण काकतकर नसते तर मी कधीच प्रकाशात आलो नसतो, त्यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले अशा शब्दात काकतकर यांना त्यांनी धन्यवाद दिले. तसेच लता मंगेशकर म्हणजेच दिदीचा 28 सप्टेंबरला 89वा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने डॉक्टर धामणे यांच्या माऊली सेवा प्रतिष्ठानला 1,00,000 रुपयांची देणगी मंगेशकर यांनी यावेळी जाहीर केली.
मला आता बऱ्याचशा पदव्या पण मिळालेल्या आहेत. सुधीर गाडग्यांनाही मिळतील किंवा मिळालेही असतील. पुण्यभूषण झाले होते ते. हे सर्व जे आम्ही प्रकाशात आलो, जे आम्हाला लोक ओळखायला लागलेत, ज्या व्यक्तीमुळे झालं त्या व्यक्तीचं नाव आहे अरुण काकतकर. पण ते इतके अबोल आहेत, एरवी बोलतात, पण स्वतःचं त्यांचं जे काम आहे, त्यांनी जे दूरदर्शनावर राहून केलं, त्याच्याबद्दल ते कधीही बोलत नाहीत. पण आमच्या कलाकारांनी गोष्ट मान्य केली पाहिजे. गाडगे तर नेहमीच मान्य करतात की अरुण काकतकर नसते तर मी प्रकाशात आलो नसतो. आणि मी तर हे सगळीकडेच बोललो आहे की जर अरुण काकतकर नसते तर मी कधीच प्रकाशात आलो नसतो, मी माझ्या मठीमध्ये बसून राहिलो असतो. त्यांचे थोडेसे ऋण फेडण्यासाठी मी आज इथं मुद्दाम आलो. मी त्यांचं अभिनंदन करतो. 28 तारखेला लता मंगेशकर म्हणजे दिदी हिचा वाढदिवस आहे. आणि 2 महिन्यापूर्वी दिदीला शंकराचार्यांनी पदवी दिली, करवीरच्या शंकराचार्यांनी, स्वर माऊली, फार चांगली पदवी आहे. आतापर्यंत तिला स्वर सम्राज्ञी, गानसम्राज्ञी वगैरे खूप अशा पदव्या मिळालेल्या आहेत. पण ह्या पदवीमध्ये फार एक ही हृदय पदवी आहे माझ्या मते. माऊली म्हटल्यानंतर एकदम ज्ञानेश्वर उभे राहतात. आज त्यांचं सगळ्यांचे जे काम लोक सांगत होते आपलं, ते काम ऐकून मला एकच मूर्ती सज होती ज्ञानेश्वरांची, की विश्वाचा अर्थ माझ्या मनी प्रकाशित. मोहन जोशी म्हणाले, समाजात अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कामाची दखल घेतली जात नाही, समाजामध्ये त्यांना व्यासपीठ दिले गेले नाही, अशांची निवड प्रतिष्ठानतर्फे केली जाते. त्यांचे काम समाजापर्यंत पोहोचून त्यातून समाजात प्रेरणा निर्माण व्हावी हा त्यामागील हेतू आहे. डॉक्टर राजेंद्र दामणे म्हणाले, आज समाजात घरातील महिला सुरक्षित नाही तर रस्त्यावरील महिलांचे काय? हा प्रश्न कायम आहे. रस्त्यावरील अनेक महिलांवर बलात्कार होतात परंतु त्याची पोलिसात तक्रार नोंद होत नाही. जेव्हा माणसातील माणूस पण उघड होईल त्यावेळी या गोष्टी संपू शकतील. सामाजिक काम म्हणजे केवळ जंगलात किंवा ग्रामीण भागात जाऊन काम करणे असे नाही तर आपल्या आजूबाजूला असलेली क्षेत्र आपल्याला ओळखता आली पाहिजेत. डॉक्टर सुचेता धामणे म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतर आज 70 वर्षांनंतर देखील स्त्रियांविषयीचे प्रश्न सुटले नाहीत. महिला अत्याचार जेव्हा थांबतील त्याच दिवशी भारत महासत्ता होईल. प्रदीप लोखंडे म्हणाले, महाराष्ट्रातील कित्येक जिल्ह्यांमध्ये पुस्तकांचे दुकानही नाही, त्यामुळे ग्रामीण भागात माध्यमिक शाळांच्या माध्यमातून वाचनालय उघडण्याचा प्रयत्न करीत आहोत. बंद पडलेली दुकान म्हणून जी बालचित्रवाणी बंद झाली त्याकरता मी अनेकदा पत्रव्यवहार देखील केला आहे. बंद पडलेल्या या दुकानात कोण होते त्या 500 लोकांची यादी देखील मी बालभारतीकडे दिली आहे. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मी शास्त्री जोशी हे देखील आहेत. ते चित्रीकरण ताबडतोब डिजिटलाइज करा, जेणेकरून हा सांस्कृतिक अमूल्य ठेवा पुढच्या पिढीसमोर ठेवता येईल, अशी मागणी यावेळी बोलताना अरुण काकतकर यांनी गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. आणि जसा धनंजय हा आदर्श कार्यकर्ता या समाजाला होता, त्याच पद्धतीने त्याच्या नावाचा पुरस्कार देताना आम्हाला अभिमान वाटतो आमच्या सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना, की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही ज्यांना पुरस्कार दिला ती सर्व लोक समाजासाठी एक वेगळं आपलं योगदान करणारी कार्यकर्ते होते. आणि दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांना चांगलं काम करणारे आदर्श कार्यकर्ते, परंतु त्यांना समाजाने सन्मान केला नव्हता, ज्यांना समाजाने व्यासपीठ दिलं नव्हतं, अशा लोकांचीच निवड आम्ही केली. आणि मला सांगायला दुसरी एक आनंद वाटतो की या व्यासपीठाच्या माध्यमातून धनंजय थोरातांच्या नावाचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार गेला 10 वर्षामध्ये आम्ही ज्यांना दिला ती लोकं या पुरस्काराच्या नंतर एवढी मोठी झाली की त्यांना जगाने आणि महाराष्ट्रात आणि देशातल्या लोकांनी ओळख दिली. हे आमच्या धनंजयच्या सर्व मित्रमंडळीचं एक फार मोठं यश आहे असं मी मानतो. यावर्षी ज्यावेळेला आम्ही पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी एकत्र बसलो, या प्रतिष्ठानचं मी आमच्याकडे एक दुसरं वैशिष्ट्य या प्रतिष्ठानचं आहे की बँकेमध्ये चेक पुस्तकावर सह्या कराव्या लागतात म्हणून मी प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे आणि एक सचिव आहेत. बाकी आमचे सर्व मंडळी ही कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये. आणि
ह्याच्यामध्ये आम्ही कुठलंही नावं मागवत नाही, तर आम्ही नावं शोधत असतो आणि त्यावर चर्चा करत असतो. प्रतिष्ठानचं मी अध्यक्ष असलो तरी गेल्या 10 वर्षांमध्ये एकसुद्धा नावाची शिफारस मी केलेली नाही, हे सुद्धा मला सांगायचं आहे. फक्त मी एकच काम मला करावं लागतं, ते या सर्व मोठ्या लोकांना एकत्र आणायचं, त्यांची बैठक घ्यायची आणि त्यातनं पुरस्कारांची निवड करायची. हे अवघड काम मला उल्हासदारांपासून सुधीर गाडग्यांपासून नानांपर्यंत करावे लागते, हे एवढंच माझं याच्यामध्ये योगदान आहे. जातीयवादामध्ये बंद केलेल्या संविधानाला आम्ही मुक्त करण्यासाठी एकत्र आलो असून आम्ही आता मागे हटणार नाही, असा इशारा विचारवंत स्वामी अग्निवेश यांनी सरकारला दिलाय. पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धार्मिक दहशतवाद असहिष्णुता विरोधी राज्यस्तरीय संकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अविनाश पाटील, माधव बागवे, मिलिंद देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या परिषदेत विविध विषयांवर मान्यवरांनी व्याख्याने दिली. अंधश्रद्धेमुळे नागरिक देशद्रोहीला लागले आहेत, त्यांनाच हिंदुत्ववादी विचारांची लोक खतपाणी घालत असून धर्म वाढवण्याचे काम सुरू आहे. सद्यपरिस्थितीत देशात वेगळे वातावरण असून बोलण्याची भीती आहे. मी यांच्याविरुद्ध विचार व्यक्त केल्यानंतर मला देशद्रोही ठरवण्याचे पाप ही या विचारसरणीच्या लोकांनी केले. अशा अंधश्रद्धेला मातीत गाडण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी एक धाडसाचे पाऊल उचलले होते. त्याला यशही आले, पण हे यश हिंदुत्ववाद्यांच्या डोक्यात खुपल्याने त्यांची हत्या केली. पण आता आम्ही याला भीक घालणार नसून जातीयवाद जोखडात बांधलेल्या भारतीय संविधानाला आम्ही मुक्त करू. भारतामध्ये कोणत्याही धर्माची हुकुमशाही नसून भारतीय संविधान हेच आमचे धर्मशास्त्र आहे, असं मत स्वामी अग्निवेश यांनी यावेळी व्यक्त केलं. कहीं ना कहीं कोई ना कोई किसी न किसी तरीके का कोई अंधविश्वास अंधश्रद्धा हमारे अंदर भी तो घुसा हुआ नहीं है. हम किसी धर्म मजहब के मानने वाले हो, हम मूर्ति की पूजा ना करते हो, कब्रों की पूजा कर रहे हो जाकर के, और पीर से और पैगंबर से मांग रहे हैं, दिए जला रहे हैं, चादरें चढ़ा रहे हैं, कई कई हजार और लाख रुपए की किसके ऊपर चढ़ा रहे हैं, उस व्यक्ति के ऊपर चढ़ा रहे जो 500,000 साल से अंदर गड़ा हुआ है और जिसको दीमक चाट चुकी है, उसकी हड्डियां भी गल चुकी है, खत्म हो चुका है, उससे हम मांग रहे हैं दे दो हमको कुछ दे दो. अरे कहां से देगा वो बेचारा. अब इस प्रकार की कब्र पूजा को भी हमने अपने अंदर शामिल कर लिया. दुनिया भर की चीजों को जब मैं देखता हूं तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं हम बहुत घने घोर अंधकार में जी रहे हैं. विश्वास ही गुलामी का कारण है. मनुष्य गुलाम कहां बनता है, वैसे जंजीरों में जकड़ा हुआ गुलाम वो तो आप देखते होंगे. बंधुआ मजदूरों को ईंट के भट्ठे पत्थर की खदान से मैं छुड़ाता हूं क्योंकि वो मुक्त होना चाहते हैं, लेकिन ये जो गुलाम है जो मजे ले रहे हैं उसी के अंदर स्वाद आ रहा है उनको, ये अंधविश्वास की गुलामी उससे भी ज्यादा खतरनाक है. बंधुआ मजदूरी की या लोहे की जंजीरों से भी ज्यादा खतरनाक है गुलामी, क्योंकि आदमी इसी में स्वाद लेने लगता है, इसी में अपना फायदा कुछ ढूंढने लगता है. इस गुलामी से मुक्ति के लिए डॉक्टर नरेंद्र दाभोलकर जैसा एक तेजस्वी एक ओजस्वी एक क्रांतिकारी युवा खड़ा हुआ. उसने किसका क्या बिगाड़ा था मुझे बताओ, किसका क्या बिगाड़ा था, किसके लिए उसने कोई ऐसी बात कह दी थी कि लोगों ने उसको गोली मार करके उसकी हत्या कर दी. अरे उसकी बातों से तुमको कोई असहमति थी तो तुम उससे बैठ के बात करते. उपयोग किया जा रहा सिटीशन कहा जाता है, सीधे सीधे आप सरकार की भी आलोचना करो, नीति की आलोचना करो, कहेंगे तुम राष्ट्रद्रोही हो. नीति की आलोचना करना, सरकार की आलोचना करना भी राष्ट्रद्रोह हो गया. ऐसे डर के माहौल में हम कैसे चुपचाप दम घोंटते हुए जी सकते हैं, नहीं जी सकते. आज हम यहां पर दाभोलकर की शहादत से प्रेरणा लेकर के कहना चाहते हैं पूरी ताकत से, ओ हुकूमत की कुर्सी पर बैठे हुए लोगों, तुम चाहे कितनी भी तरीके से तुम हमें डराने की कोशिश करो, हम शहादत का जाम पीने के लिए तैयार हैं, लेकिन तुम्हारी हां में हां मिलाने के लिए तैयार नहीं. तुम्हारी सही बात को सही कहेंगे, तुम्हारी गलत बात को गलत कहेंगे. हमारे सामने भारत का संविधान है और तुमने उसको जकड़ रखा है जातिवाद में और इस प्रकार के दुनिया भर के अंधविश्वासों में. आज हमने उसके ताले तोड़ करके उसको मुक्त कर दिया. भारत का संविधान हमारा धर्म है, धर्मशास्त्र है. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. पता सच सच पता माल कहां छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे पता. पन, पन. सर
सात चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी। इसमें आपके बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा कर रखा हुआ। बूंद बूंद में सच्चाई। मुस्लिम समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा मुस्लिम मोर्चाच्या वतीनं गोळीबार मैदान ते विधान भवन असा मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गोळीबार मैदानापासून मोर्चाला सकाळी सुरुवात झाली। सोनने रुग्णालय, रामोशी गेट, KM रुग्णालय, नरपतगिरी चौक, जुनी जिल्हा परिषद, साधू वासवानी चौकातून मोर्चा विधान भवनाकडे मार्गस्थ झाला। समाजाला देण्यात आलेले 5% आरक्षण कायम करावे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी। देशभरात जमावाच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 78 पेक्षा अधिक निरपराध मुस्लिमांची हत्या करण्यात आली आहे। या सर्व गुन्ह्यात दोषी असलेल्यांना फाशीची शिक्षा द्यावी। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डमध्ये शासनाने हस्तक्षेप करू नये। वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमणे दूर करावीत। मुस्लिम समाजाला ॲट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्यावे अशा विविध मागण्या मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीकडून यावेळी करण्यात आल्या आहेत अशी माहिती समितीचे हाजी नदाब रशीद शेख यांनी दिली। जेवढ्या ताकदीने ढोल ताशा बडवता तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना देखील बडवा असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। पुण्यातील शनिवारवाडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित स्वरराज करंडक 2018 ढोल ताशा स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला तेव्हा ते बोलत होते। पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांच्या हस्ते स्वरराज करंडक 2018 पारितोषिक वितरण करण्यात आले। ढोल ताशांचं महत्त्व वाढवण्यात संगीतकार अजय अतुल यांचं मोठं योगदान आहे, हे विसरता कामा नये असं देखील राज ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले। पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समोर भाषण करताना राज ठाकरे म्हणाले, इंधन दर वाढवण्यात गिरीश बापट यांचा हात नाहीच हे मला माहिती आहे। स्वरराज करंडकबाबत बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या आयुष्यातील काही गोपनीय गोष्टी देखील सांगितल्या। माझं पाळण्यातील नाव माझ्या वडिलांनी स्वरराज असंच ठेवलं होतं। माझे वडील संगीतकार असल्याने त्यांना वाटलं की हा संगीत क्षेत्रात काहीतरी करेल, मात्र मला संगीताचे राग येण्याऐवजी भलतेच राग येऊ लागले आणि मी राज झालो। मात्र माझं पासपोर्टवर नाव अजूनही स्वरराज असंच आहे असं राज ठाकरे यांनी सांगितलं। मी व्यंगचित्र काढू लागल्याने सुरुवातीच्या काळात माझे व्यंगचित्र स्वरराज नावाने येऊ लागले। मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की माझे सुरुवातीचे व्यंगचित्र बाळ ठाकरे नावाने आले, तसे तू तुझे व्यंगचित्र राज ठाकरे या नावाने काढ आणि बाळासाहेब यांच्या सांगण्यावरून मी राज ठाकरे या नावाने व्यंगचित्र काढू लागलो। यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते उत्कृष्ट ढोलवादक समाधान नगाडे, उत्कृष्ट ताशावादक ओंकार वीर आणि उत्कृष्ट ध्वजचालक ओंकार महामुनी यांना पारितोषिक वितरित करण्यात आलं। सांघिक पारितोषिकामध्ये प्रथम क्रमांक शिवसाम्राज्य पथकाला, द्वितीय क्रमांक समाधान ढोल ताशा पथकाला तर तृतीय क्रमांक रुद्रतेज ढोल ताशा पथकाला देण्यात आला। जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ढोल ताशाचा आवाज ऐकल्यानंतर आमचा आवाज काय ऐकायचा तुम्हाला काय गरज आहे का? फक्त त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये साम्य एकच, बडवणे। परंतु आज मी या शनिवारवाड्यासमोर बोलतोय, मी जवळपास 15-20 वर्षानंतर मी बोलत असेन या जागेवरती, कारण मला आठवतं माझी एक सभा झाली होती आणि त्या सभेनंतर काय झालं, माझ्या सभेनंतर या शनिवारवाड्यावरती सभांना परवानगी द्यायला बंदी केली होती, त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी आज बोलतोय इथे। मी काय भाषण करण्यासाठी आलो नाही, परंतु वरून ज्या वेळेला मी हा ढोल ताशाचा गजर इथे ऐकत होतो, तो ऐकत असताना ती गोष्ट पाहत असताना आपण सर्वजण सर्वात जास्त आनंद हा मला असं वाटतं शिवछत्रपतींना होत असेल की त्यांनी ज्या स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्याची स्थापना केल्यानंतर तेच स्वराज्य अटके पार ज्यांनी नेलं, त्या शनिवारवाड्याच्या वास्तूसमोर आज हा
इथे ढोल ताशाचा कार्यक्रम होतोय. मला असं वाटतं मी वरती नृत्य बघत असताना, एरवी आपण बघतो पण हे सर्व बघत असताना मला असं वाटतं की सर्वांनाच एक रोमांच उभे राहिले असेल ही गोष्ट ऐकताना आणि पाहताना. एक गोष्ट नमूद करणं खूप अत्यंत आवश्यक आहे. आज ढोल ताशाची परंपरा महाराष्ट्रामध्ये खूप जुनी आहे, ही काही नवीन परंपरा नाही, जुनी परंपरा आहे, परंतु त्याला एक महत्व अशा प्रकारचं प्राप्त करून देण्यामध्ये आपल्या अजय अतुलचा खूप मोठा वाटा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. त्यांचं ते मोर्या असेल किंवा त्यांनी ते ढोल ताशाचा एक तरी मध्यंतरी कार्यक्रम पण केला होता, त्याच्यामुळे त्यांना ही श्रेय देणं खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही सगळेजण इकडे आलेला आहात, इथे जे ढोल ताशाची जी काही पथकं आहेत त्यांना तेही आतुर असतील की त्यांच्यापैकी कोणाला बक्षीस मिळते. आणि मला असं वाटतं त्यांच्यामध्ये आणि बक्षिसामध्ये मी फारसा वेळ घेत नाही. आज इथे बापट साहेब पण आलेले आहेत. खरं तर उद्याचा भारत बंदचा पुकार दिलेला आहे, मला खात्री आहे की त्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवण्यात बापट साहेबांचा काहीच हात नाही आहे. खरं तर म्हणायला गेलं तर आजच्या या कार्यक्रमाला परवानगी ही गिरीश बापट यांच्यामुळे मिळाली, त्यामुळे त्यांना खरं तर फार खाऊन धन्यवाद देईन. गणेश भोकरे आणि त्याचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देईन. मला माहीत नव्हतं खरं तर हे स्वरराज हे माझ्या वडिलांनी माझं लहानपणी पाळण्यात ठेवलेलं नाव. माझे वडील संगीतकार असल्यामुळे त्यांना असं वाटलं की हा काहीतरी संगीतात काहीतरी करेल, परंतु मला वेगळेच राग यायला लागले, त्याच्यामुळे माझं रागाचं परिवर्तन हे इतर ठिकाणी झालं. माझं स्वरराज नाव होतं, आहे अजूनही, पासपोर्ट वगैरेच नाव आहे. परंतु मी जेव्हा व्यंगचित्र करायला लागलो आणि व्यंगचित्र करताना मी सुरुवातीची माझी व्यंगचित्र ही स्वरराज नावाने असायची. आणि एके दिवशी मला असं वाटतं एक 6-8 महिन्यातच माननीय बाळासाहेबांनी मला सांगितलं की माझ्या व्यंगचित्रांचं करिअर मी सुरुवात केली ती बाळ ठाकरे नावाने केली, तू आज राज ठाकरे नावाने सुरुवात करायची. आणि तेव्हा माझं राज ठाकरे नावाचं दुसरं बारसं झालं, तेव्हापासून ते राज ठाकरे झालं. त्याच्यामुळे हे माझं बोल्ड नाव स्वरराज आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईचं नाव ठेवलं. सगळी रागावरची नावं आहेत ती सगळी, मधुवंती राग, माझ्या आईचं नाव मधुवंती आणि माझ्या बहिणीचं नाव जय जयवंती, हे दोन्ही रागच आहेत. आणि माझं नाव ठेवलं स्वरराज, पण ते काही त्यांनी प्रयत्न करून पाहिले पण पुढे काही झालं नाही त्याच्यातलं. पण मी आज गणेश भोकरे आणि त्याच्या सर्व सहकार्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, हे कायमस्वरूपी चालू राहू देत आणि नवीन नवीन येणाऱ्या सर्व तरुणांना यामुळे अनेक खूप प्रोत्साहन मिळेल आणि हे हा मराठी बाणा कायमस्वरूपी तुमच्याकडनं टिकेल अशी एक अशा अपेक्षा बाळगतो. त्याचबरोबर सर्व जी मंडळं आहेत इथे आलेली सगळी काय पथकं आहेत त्यांना एकच फक्त सल्ला देईन, तुम्हालाही तोच सल्ला असेल की जेवढ्या जोरात ढोल बडवता उद्या महाराष्ट्रावरती जे जे कोणी संकट आणेल त्यांनाही तितक्याच ताकदीने बडवायची ताकद पाहिजे. हे एवढी फक्त एक अशा अपेक्षा आपल्याला खंड मी बाळगतोय. आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्सवाच्या काळात पोलिसांवर शारीरिकच नाही तर मानसिक ताणही येतो आणि आरोग्याच्या अनेक समस्या येतात. यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे अशोकनगर गोल्डनने पुढाकार घेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी 100 अधिक पोलिसांची तपासणी करण्यात आली. शिबिराचे आयोजन चतुर्सिंगी पोलीस स्टेशन येथे पोलिसांकरता करण्यात आले. यावेळी चतुर्सिंगी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, लायन्स क्लबच्या समीक्षा सांडभोर, सतीश सांडभोर, वसंत धाडे, सुनील काटकर, छाया काटकर, आशा धांडे, हेमंत नाईक, मुकुंद कुसकुले, झोन चेअरपर्सन निलेश तरवडे, ॲक्टिव्हिटी पर्सन राजेंद्र गोयल आदी उपस्थित होते. आस्था फाउंडेशनच्या गंधली देसाई हेल्थ स्प्रिंगच्या पायल वांज, देसाई हॉस्पिटलचे महेश पवार यांनी पोलिसांची तपासणी केली. दयानंद ढोमे म्हणाले, पोलीस सदैव समाजासाठी तत्पर असतात, अशावेळी त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे जमत नाही. कोणताही आजार झाल्यानंतरच त्यावर उपचार घेण्यासाठी ते डॉक्टरकडे जातात, त्यामुळे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केलेले आरोग्य तपासणी शिबिर आमच्यासाठी निश्चितच उपयोगाचे आहे.
यावेळी ब्लड प्रेशर, ECG, BMI, नेत्र तपासणी, डेंटल चेकअप, रॅन्डम ब्लड शुगर टेस्ट, हिमोग्लोबिन या तपासण्यांबरोबरच महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग, सर्व्हिकल कॅन्सर स्क्रीनिंग अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. यावेळी रक्तदाबाचे प्रमाण पोलिसांमध्ये सर्वाधिक आढळून आले. हा कार्यक्रम खरं अस्तुत्य आहे आमच्यासाठी. त्यांना आम्ही धन्यवाद देतो की लायन्स क्लबने आम्हाला एवढा आरोग्य कॅम्प आयोजित केला आहे. पोलिसांच्या ड्युटीच्या कर्तव्याच्या काळामध्ये धकाधकीचं जीवन आहे आणि आजारी पडल्याशिवाय पोलीस स्वतःहून कधी जात नाही आरोग्य कॅम्प. म्हणजे जेव्हा पोटात दुखेल किंवा जेव्हा आजारी पडेल तरच तो जातो. तो पण किरकोळ असतो येत नाही, कारण ड्युटी दररोज असते, नाईट असते, डे असते, खूप ड्युटीचा ताणतणाव असतो. तर तुम्ही आरोग्य कॅम्प यांनी जे आयोजित केलं आहे, खरोखर मी धन्यवाद देतो. आमच्या सांडवर मित्र आहेत आमचे, त्यांनी सगळं आयोजन केलं आणि लायन्स क्लबने आज जे खरोखर कॅम्प केलं आहे, तर आमच्या सगळ्यांना, कुटुंबांना, आमच्या पोलीस मित्रांना, आमच्या कुटुंबाला खूप याची मदत होईल असं मला वाटतं आहे. पोलीस हे दिवसभर हे 24 तास जनतेची सेवा करण्यामध्ये मग्न असतात, पण स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचं लक्ष जात नाही. आणि एक लायन्स क्लब या माध्यमातून समाजसेवेचा एक भाग आहे आणि पोलिसांची जी आपल्या प्रकृतीकडे जी हेळसांड होते तर ती होऊ नये यासाठी आमच्या लायन्स क्लबच्या वतीने या चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य तपासणी शिबिर आम्ही आयोजित केलं आहे. या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, ECG, हिमोग्लोबिन, नंतर रॅन्डम ब्लड शुगर टेस्ट, डोळे तपासणी, दंत तपासणी आणि महिलांसाठी या सर्व तपासणीबरोबरच ब्रेस्ट कॅन्सर तपासणी आणि युट्रेस कॅन्सरची तपासणी ही आम्ही आयोजित केली आहे. आणि यामधनं ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही त्रास होत असेल तर त्यांना पुढचं जे समुपदेशन आहे त्याबाबतही आम्ही आमचं डॉक्टरांची टीम इथे आयोजित केलेली आहे. या सर्व ज्या तपासण्या आहेत या आमच्या लायन्स क्लबच्या वतीने घेण्यात येत आहेत. अशोक लायन्स क्लब ऑफ पुणे, अशोकनगर गोल्ड या क्लबच्या वतीने हा सगळा खर्च आम्ही उचललेला आहे याचा. आणि याच्यापुढे जर कुठल्या दुर्दैवाने कुठल्या पोलीस कर्मचाऱ्याला जर काही हे झालं, तपासणीमध्ये आढळून आलं, तर त्यांना आम्ही समुपदेशन करून एक चांगल्या रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट देण्याचा आमचा मानस आहे. सर्वांच्या सहयोगाने पुण्याचा प्रश्न सोडवणे शक्य आहे. एकमेकांना सहकार्य करून पुणे शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट करता येईल असे मत खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केले. PYC हिंदू जिमखाना येथील चौकाला स्वर्गीय नामदेव विठोबा पांडे लोहगावकर यांचे नाव देण्यात आले. नामफलकाचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कायदेतज्ञ अभय आपटे, नगरसेवक आणि PMP संचालक सिद्धार्थ शिरोळे, नाव समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक महेश लडकत, स्वाती लोखंडे, लिलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, आनंद रिठे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यावेळी उपस्थित होते. विनायक नवयुग मित्रमंडळ आणि साने डेअरी चौक मित्र परिवाराच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिरोळे म्हणाले, महाविद्यालयाच्या काळात प्रत्येक आदर्श व्यक्तीकडे पाहताना त्यांच्याकडून काय शिकता येईल याचाच विचार केला जायचा. ग्रंथसेवक स्वर्गीय नामदेव विठोबा पांडे यांच्याकडून बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकता आल्या. महेश लडकत म्हणाले, अनेक थोर व्यक्तींनी समाजासाठी मोठे काम केले आहे. त्यांचे कार्य सामान्यांना प्रेरणा देणारे असते. स्वर्गीय नामदेव विठोबा पांडे लोहगावकर यांनी पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाच्या माध्यमातून 35 वर्ष ग्रंथसेवा दिली. तसेच सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते. गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील रस्त्यांवर येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता विषाणूजन्य आजारांचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले. शनिवारी दिवसभरामध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे असलेल्या 2590 नवीन रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 101 रुग्णांना टॉमीफ्लूचे औषध देण्यात आले. 37 रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी 12 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी दिवस अखेरीस 54 रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले आहेत. रविवारी देखील सुमारे 150 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी यापैकी कोणतेही लक्षण दिसत असल्यास नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. साधा ताप, सर्दी, खोकला या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब असलेले ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुले यांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार देण्याची गरज असल्याचे महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर अंजली साबणे यांनी सांगितले. स्वाईन फ्लूवरील उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या टॉमीफ्लू औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन डॉक्टर साबणे यांनी केले. तापाचे रूपांतर स्वाईन फ्लूमध्ये होऊ नये यासाठी पुरेशी विश्रांती, पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या, निंबू, आवळा, मोसंबी, संत्री आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
हस्त आंदोलन करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. ताप आल्यास 48 तासांच्या आत डॉक्टरांच्या सल्ल्याने टॉमी फ्लू घ्या. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. इंधन दरवाढीविरोधात भारत बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद. इंधन दरवाढीला विरोध करण्यासाठी पुणे शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढला घोडागाडी मोर्चा. कार्यकर्ता कसा असावा याचे प्रत्येक पक्षामध्ये प्रशिक्षण देण्याची गरज, पालकमंत्री गिरीश बापट यांचं प्रतिपादन. आणि जातीयवादामध्ये बंद केलेल्या संविधानाला मुक्त करण्यासाठी आम्ही एकत्र, विचारवंत स्वामी आग्नेवेश यांचं प्रतिपादन. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.